चला घेते क्या तुमच्या पासून सगळं घेते चला दाखवा काय ते तुम्ही चला चला करा तसंच करा चला 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 आता आपण बंगला जाऊया किती मस्त आहे रांगोळी बघा पहिली किती छान रांगोळी आहे आणि मेन म्हणजे स्वच्छता किती आहे अंगण असून स्वच्छता किती आहे की नाही आणि ह्याचा क्रेडिट जातो हेमाताईंना त्याच्यानंतर आहे कासो चला आणि आता आपण आलो हळदी कुंकाला आता गौरी बसली आहे जेवण मध्ये काय काय पुरणपोळी हा बोला की हो काहीतरी बोला की शीतल तू आलीस आम्हाला खूप बरं वाटलं बरं का हो का तू पहिल्यांदाच आलीस पण अगदी म्हणजे तुझी आपली माझी खूप वर्षाची ओळख असल्यासारखं मला वाटलं तुम्ही एवढं छान बोलता की मला पण वाटत नक्की येणार मधून यायचं तुम्ही यायचं आता हेमाची आणि तुझी चांगली मैत्री होईल म्हणून म्हणायचं माझे काय गुडघे आता काय कामातनं गेलेले आहेत असं करू शकत नाही त्या दिवशी तुम्हाला माझा एखादा सत्संग ठेव त्यात मात्र मी येणार आपण बंगलाच बांधल्यावर सत्संग ठेव आणि हो थँक्यू गणपती बघा आणि डेकोरेशन बघा किती छान मस्त पैकी केलेले चला येतो बाय आम्ही एकदम लेट ब्लॉग स्टार्ट केला गप्पाच मारत होतो आमच्या गप्पाच बंद आहे चला आज आहे शेवटचा दिवस गणपती बाप्पाचा आणि आमची तर 5 दिवस असतो गणपती बाप्पा तर चला आता आपण शेवटची आरती जी आहे ती करून घेऊया चला स्वामी स्वामी हो आता मम्मी पप्पा गणपतीचं हो ते आता काय करतात हो ते ना मम्मी पप्पा गावाला गेलते का त्यांचे म्हणून मोठे गणपतींचे मम्मी पप्पा अजून भरपूर दिवस राहणार आहे गावाला मग त्याच्यानंतर येणार आहे काय झालं काय आलं काय आलं काय त्याला काय आलं जातच असत गणू रडते अग जातच असत काय की नाही परत येणार आहे ते त्यांच्या घरी चालले ग मम्मी पप्पाकडे चालले कालपासून आम्ही समजू राहिलो गणूला नाही रडत होती ती तिला जेव्हापासून कळायला लागलं ना गणूला तेव्हापासून ती रडायला लागली फक्त मागच्या वर्षी रडली नव्हती ती मला आहे ना आता बस झालं आता बस झाले 2-2 बाळ आता अजून बाळ नकोय आम्हाला ऐकी नाही गणू तुमची लाड कमी होती चला पाय पडून घ्या चला गणू चल पाय पड
हार्दिक कुंकू याद घातलेला आहे तू नुसता अक्षदावा झाले अक्षदावा राईट हँड ने कर. आणि आज नेक्स्ट डे आहे. काल जसं की तुम्ही थोडीशी क्लिप पाहिली होती तर काल मी आमच्या पाहुण्याकडे गेले होते जे स्वामिनीचे म्हणजे आमचे ते पहिले पाहुणे होतेच होते पण ते आता स्वामिनीचे पण जवळचे पाहुणे आहेत आणि आमचे पण जवळचे पाहुणे झालेले आहेत ते हेमाताई. तर हेमाताईंना आपण लवकरच इंट्रोड्यूस करूया. गप्पा गोष्टी सगळं सगळं काय काय करूया कारण की हेमाताईंच्या घरी मी फर्स्ट टाईम गेलते तसं पाहायला गेलं तर तसं कार्यक्रमाला येणं जाणं होतंच आमचं एकमेकाच्या पण घरी मी त्यांच्या कारण की ते खूप वेळ बोलवायचे आम्हाला पण कधी जाणवायचं नाही. त्यांनी आता नवीन बंगला बांधला त्याच्या वास्तू शांतीसाठी स्वामिनी जी आहे ती आली होती मध्ये. आपले गणपती बाप्पा जाणार आहेत गणूनी रडून झालेला आहे. अरे चला आता आपण आरती करू. बर्फी आणली ना त्यालाच ते असं साच्यामध्ये ठेवतात आणि मोदक बनवतात. मला काय वाटलं गणूला उकडीचे मोदक पाहिजे. तुला आवडले आता जा खा ना. काय झालं बघा आवडलं की नाही देऊ का जे मग सांगतो तर ऐकत नाही तू. कुठं नको जाऊ इथं का इथं तिथं ठेव. गणू परत गेलं. हात काढ प्रसाद घेत नव्हतं आणि आता बघा ते फक्त ते असं त्याचा आकार देतात ग सा. आता ते काय करते तुला ते साचा आणते. ते साचा आणायचं घी आहे राखे नाही ते मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मोर्या मंगलमूर्ती मराठी मोर्या 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 गणेश गणेश मोर्या मंगलमूर्ती मोर्या सारखे. मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोर्या गणेश गणेश मंगलमूर्ती इकडे देवान दाखव देवान दाखव इकडं गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा जाऊ दे पुढे जाऊ दे गणेश गणेश मंगलमूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती एक दोन तीन चार गणपती साजे जयकार तर आता जसं की तुम्ही बघू शकता मी तर आलेले आहे आणि तो कृत्रिम कुंड आहे आणि तर आता आपण गणपती जे आहे ते विसर्जन करणार आहे. पहिला आरती करणार आहे. सर कुठे काढा इकडे ये. ओके
Thank you.
आणि काय झालं, आम्ही गणेश फेस्टिवलला गेलतो तर तिथं खूप गर्दी होती आणि या दोघींचंच म्हणणं चालू होतं जायचं 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 दुपारी. मला माही दिसली ती आणि तिथे गेलो आणि गणूनी म्हणजे दोन तीन राईड्स खेळ राईड्स म्हणे एकच राईड दोन राईड्स खेळल्या. एक ते उड्या मारल्या आणि दुसरं ते आम्ही जे असं ड्रॅगनच्या ट्रेनमध्ये बसलो ते आणि थर्ड ह्या हेलिकॉप्टरमध्ये बसल्या. तर त्या आता तुम्हाला बसायचं म्हणजे काय आता पा आता ये मीच सांगितलं म्हणे बसायला वा आता आता मग ते आमटीमध्ये पडायला तुम्ही दोघं जण तिकडं खेळा मग आता तुम्ही सांगा या इतका दुपारी त्रास द्यायला लागल्या जायचं ते फेस्टिवलला खेळायला जायचं 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 आणि इतकं हे केलं म्हणजे दुपारी आम्ही झोपलो कारण की तिकडनं आलो गणपती विसर्जन करून आलो झोपलो कारण की खूप थकावट झाली आणि मग झोपून गेलो. ह्या दोघी मम्मी पप्पा जायचं 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 आणि मग जरा थांब ना दोन मिनटं आणि गेलो तर खूप गर्दी होती. मला ना मला पण थोडंसं असं सफोकेशन झालं होतं म्हणजे नाही का गर्दी असं धूळ मिळ आणि काय आला आता या अशा गर्दीची सवय राहिली नाही दोन वर्षांनी गेल्या या आता आपल्याला तर सवय पण ह्या कधी म्हणजे असं केलंच आणि तिथे ना ते उड्या मारत होते आणि तिथं खूप घाण होतं. मी यांना म्हटलंच होतं खूप घाण आहे आणि गणू तिथनं लवकर निघून आलं म्हणजे दरवेळेस खूप वेळ खेळतात निघून आलं आणि ते म्हणे मला नाही खेळायचं ते त्याने उड्या मारल्या होत्या आणि तेव्हाच त्याला कस्तर व्हायला लागलं होतं. ते आपण ते ट्रेन ते पाहिल्या ह्याच्यात बसलो होतं नाही का काय बरं ती गोल गोल ट्रेन पण एवढ्याच्या गोष्टी उलट्याने व्हायला पाहिजे हे नितेशला होत असतं काही पण. मला आठवतं की एकदा आम्ही पाळण्या का कशा तरी बसलो होतो तुम्हाला म्हणजे पोरी नव्हते तेव्हा तुम्हाला चक्कर यायला लागले ते मला आठवतं तो. आणि हे काय म्हणत होते त्या मोठ्या पाळण्यात असायचं नाही म्हटलं आणि जाऊ द्या तर झालं जे झालं ते झालं. सो आजचा हा ब्लॉग इथं संपवते आणि तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग आणि साडी वगैरे कसं वाटलं काय तुम्ही दोघं जण. तर हा ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचा आहे ती नाही का परवाची व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशनची होती त्याच्यावरचं. चला बाय.